अंबरनाथ मध्ये शिवसेनेच्या वतीने दिवाळी फराळ साहित्याचं अल्पदरात वाटप करण्यात येणार आहे। शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना शहर शाखेत हे अल्पदरातील फराळ साहित्य खरेदी करण्यासाठी कूपन वाटण्यात आले। सध्या महागाईने उच्चांक गाठला असताना सण उत्सव साजरे करण्यात गोरगरिबांची आर्थिक कुचंबना होत असते, हीच बाब लक्षात घेऊन अंबरनाथ शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर हे दरवर्षी दिवाळी फराळाचं साहित्य नागरिकांना नाममात्र दरात उपलब्ध करून देतात। रविवारी 5 नोव्हेंबर रोजी शिवसेना शहर शाखेत नागरिकांसाठी हे अल्पदरात फराळ साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बाजार भावाप्रमाणे 315 रुपये किमतीचे फराळ साहित्य अवघ्या 10 रुपयात शहरातील गोरगरीब नागरिकांना देण्यात येईल। यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो मैदा, 1 किलो साखर, 1 किलो पोहे, 250 ग्रॅम फुटाणे, शेंगदाणे आणि चिवडा मसाला या साहित्यांचा समावेश असून अवघ्या 10 रुपयात नागरिकांना हे साहित्य खरेदी करता येईल। तसेच यावर्षी महिलांना भाऊबीज म्हणून साडी वाटप देखील करण्यात येणार असल्याची माहिती शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिली। अंबरनाथ मध्ये शिवसेना शहर शाखा आणि शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना गेली अनेक वर्ष अंबरनाथ मधील समाज उपयोगी कार्यक्रम करते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला कानमंत्र 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्यानुसार आम्ही सगळे कार्यक्रम करतो। त्यातलाच हा एक कार्यक्रम गेली अनेक वर्ष जवळजवळ 2013 पासून सुरू केलेला उपक्रम गोर गरीब गरजू नागरिकांच्या घरी दिवाळी गोड व्हावी या दृष्टीने आम्ही फराळाचं साहित्य वाटप करत असतो। यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।